जर मित्रांनो तुम्ही इंस्टाग्रामचे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला इंस्टाग्रामचे व्हिडिओ डाउनलोड करायचे असतील आपल्या गॅलरीमध्ये किंवा फाईल मॅनेजरमध्ये, तर एक सर्वात सोपी ट्रिक अशी मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी प्रिकी भाऊ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करतो. चला सुरू करूया आपला व्हिडिओ. हा आहे इंस्टाग्राम. इंस्टाग्राम जर तुम्हाला इंस्टाग्रामवरील व्हिडिओ आपल्या गॅलरीत सेव्ह करायचे असेल, सर्वात एक सोपी अशी ट्रिक आहे ती मी तुम्हाला दाखवत आहे. तर ही ट्रिक अशा पद्धतीने आहे, तुम्हाला इंस्टाग्रामवर कुठचाही व्हिडिओ असो, रील असो, काही असो डाउनलोड करायचा असेल, तर त्या व्हिडिओवर जा. व्हिडिओवर गेल्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओवरील जे तीन डॉट दिलेले असतील, वरती असतील किंवा खाली असतील, ते जाऊन तुम्हाला लिंक त्याची कॉपी करायची. ते कॉपी लिंकवर कॉपी केल्यावर त्याची लिंक कॉपी होणार आहे. वन ॲड नंतर तुम्ही बॅक घ्या. बॅक आल्यानंतर तुम्हाला जायचं आहे टेलिग्राम ह्या ॲपवर. टेलिग्राम हा ॲप ही हल्ली सर्वच वापरतात. वा एकदम सोपा असा ॲप आहे. तर या ॲपमध्ये गेल्यावर तुम्हाला सर्चमध्ये तुम्हाला अपडेट टाकायचं आहे की इंस्टा सेव्ह. इंस्टा सेव्ह हे ऑप्शन तुम्हाला त्यावर टाकायचं. त्या इंस्टा सेव्हर तुम्ही सेव्ह टाकल्यानंतर इंस्टा सेव्हर हा बोट येणार आहे. हा बोट आल्यानंतर तुम्हाला स्टार्ट ऑप्शनवर जायचं आहे. स्टार्ट ऑप्शनवर गेल्यावर तुम्हाला सिम्पल लिंक जो कॉपी लिंक केलेली आहे ती लिंक तिथे पेस्ट करायची आहे व सेंड करायची आहे. त्यानंतर काही सेकंदातच तुम्हाला तिथे तो व्हिडिओ येईल. हा पहा तुमचा व्हिडिओ इथे आलेला आहे. व्हिडिओ आल्यावर काहीच्या फोनमध्ये हा व्हिडिओ डायरेक्ट डाउनलोड होतो. डाउनलोड झाला तरी तो तुमच्या गॅलरी सेव्ह झालेला नसतो. त्यासाठी तुम्हाला या थ्री डॉटवर जावं लागेल. व थ्री डॉटवर गेल्यावर तुम्हाला त्यानंतर हा सेव्ह टू गॅलरी करायचा आहे. मग हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह झाला. पहा व्हिडिओ सेव्ह झाला की नाही ते आपण चेक करू. तर जर तुम्ही टेलिग्राम यूज करत असाल, ही एक सर्वात सोपी अशी ट्रिक आहे टेलिग्रामची, ज्यावर तुम्ही इंस्टाग्रामचे रील्स व्हिडिओ सर्व काही त्यावर डाउनलोड करू शकता. हा बघा आपला तोच व्हिडिओ इथे डाउनलोड झालेला आहे. हा पहा तोच व्हिडिओ आहे जो डाउनलोड केला आहे. व्हिडिओ आवडला लाईक व सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्याकडे येऊ. धन्यवाद. जय महाराष्ट्र.